नमस्कार, रुपालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या पितरपाटाचा महिना चालू आहे. या महिन्यामध्ये अनेक पारंपरिक पद्धतीने अनेक भाज्या बनवल्या जातात, त्याच काही शेकभाज्या आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत. त्यासुद्धा सहजपणे, जास्त अट्टहास न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने ह्या आपण शेकभाज्या बनवू. त्यासाठी इथे मुळा चिरून घेतलाय, कारलं चिरून घेतलंय, शेपूची भाजी देखील चिरून घेतलेली आहे, भेंडी बारीक आकारावरती चिरून घेतली, काशीफळ भोपळा आणि हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या. सर्व पालेभाजी आपल्याला गोल आकारावर चिरून घ्यायचेत. काही आळूची पानं घेतलीत आणि उकडलेला बटाटा बारीक कट करून घेतलाय. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. लसूण आणि हिरव्या मिरच्या हे देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. ह्या सर्व पालेभाज्या अगोदरच धुवून घ्यायचेत. सगळ्यात सुरुवातीला आपण शेपूची भाजी बनवायला घेऊ. गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता, तो गरम झाला की लगेचच 2 चमचे तेल ओतून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरी याची फोडणी देऊन घेऊ. जिरी आणि मोहरीची फोडणी चांगली तळसली की त्याच्यावरून काही लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ आणि 10 ते 15 मिरचीचे काप देखील त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ह्या फोडणीला लाल कलर आला की त्याच्यावरून आपल्याला लगेचच भाजी टाकून घ्यायची आहे. इथे मी शेपूची भाजी वापरलेली आहे, तुम्ही मेथीची भाजी देखील वापरू शकता. ही शेपूची भाजी आणि फोडणी पूर्णपणे एकत्र करून घेऊ. काही वेळाने ह्या भाजीला पाणी सुटेल. ह्या भाजीवरती झाकण न ठेवता ही भाजी अशीच शिजून घ्यायची आहे. भाजी जर झाकून ठेवली तर त्याचा रंग बदलतो. भाजीमधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे, त्याच्यावरून आता मीठ टाकून घेऊ. तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीनुसार हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ देखील वापरू शकता, पण इथे मी डाळ वापरलेली नाही. तुम्ही इथे बघू शकता, भाजी आपली पूर्णपणे शिजत आलेली आहे. भाजी शिजत आली की त्याच्यावरून शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. हा शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स करू. शेंगदाण्याच्या कुटामुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. ही भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे. आता ही शिजलेली भाजी आपण साईडला एका ताटामध्ये काढून घेऊ. भाजीनंतर लगेचच आपण भेंडी देखील बनवायला घेऊ. पुन्हा गरम पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ. हे तेल व्यवस्थित गरम झालं की लगेचच त्याच्यावरून मोहरी आणि जिरी यांची फोडणी देऊन घेऊ. ही फोडणी चांगली तळसली की त्याच्यावरून लसणाचे काही काप आणि 10 ते 15 हिरव्या मिरचीचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचेत. फोडणीला चांगला लाल कलर आला की लगेचच त्याच्यावरून आपल्याला भेंड्या टाकून घ्यायच्यात. इथे सर्व पालेभाज्या घेताना समप्रमाणात घेतलेल्या आहेत मी. ही पॅनमध्ये घेतलेली भेंडी तेलामध्ये खरपूस रंग येईपर्यंत, लाल रंग होईपर्यंत आपल्याला चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे. भेंडी तेलामध्ये खरपूस भाजल्यानंतर त्याच्यावरून चवीनुसार मीठ टाकून घेऊ. जर हे मीठ भेंडीमध्ये अगोदर टाकलं तर ही भेंडी एकदम चिकट होते. मीठ पूर्णपणे मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरून शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. हा शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे भेंडीमध्ये मिक्स करून घेऊ आणि नंतर त्याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेऊ. ही भेंडी चवीला खूप अप्रतिम लागते. ह्याच्यावरून 1/2 चमचा लाल मिरच पावडर टाकून घेऊ, म्हणजे भेंडीला छान रंग येतो. नंतर ही भेंडी 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊ. आता ही तयार झालेली भेंडी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. आता उकडलेला पिवळा बटाटा बनवून घेऊ. पुन्हा गरम पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊ. त्यानंतर 10-15 हिरव्या मिरच्याचे तुकडे व कढीपत्त्याची 5-6 पाने टाकून घेऊ. ही फोडणी चांगली गरम झाली की लगेच त्याच्यावरून लसणाचे काही तुकडे टाकून घ्यायचे 15 ते 20 आणि 1/2 चमचा हळद. ही फोडणी चांगली लाल झाली की उकडलेला बटाटा वरून टाकून घेऊ. बटाटा टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण 1 ते 2 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊ. ही बटाटी अगोदरच भाजी करताना उकडून घ्यावीत, म्हणजे भाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही. आता ह्याच्यावरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला 1 मिनिटभर पुन्हा एकदा परतून घ्यायचे. आता ह्याच्यावरून 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे.
शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे हा बटाटा खूप चवदार होतो। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता बटाट्याला खूप छान रंग आलेला आहे। आता हा तयार झालेला बटाटा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। परत एकदा गरम पॅनमध्ये 1.5 चमचा तेल घेऊ। व्यवस्थित गरम झालं की लगेचच वरून मोहरी, जिरे आणि लसूण यांची फोडणी देऊन घेऊ आणि त्याच्या पाठोपाठ हिरव्या मिरच्या देखील टाकून घेऊ। आता ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित बारीक चिरलेला काशीफळ भोपळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हा काशीफळ भोपळा असताना थोडासा मऊसर असतो। हा भोपळा 1 ते 2 मिनिट वाफेवर शिजून घेऊ। काही मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता हा काशीफळ भोपळा अगदी मऊसूद असा शिजलेला आहे। आता वरून चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकू। दोन्हीही जिन्नस व्यवस्थित मिक्स केले की लगेचच वरून कोथिंबीर टाकून घ्यायची। हे आता आपण बाजूला काढू। पुन्हा एकदा गरम पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ आणि तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहऱ्याची फोडणी देऊन घेऊ। तसेच काही लसणाच्या पाकळ्या आणि चिमूटभर हळद तेलात टाकायची आहे। आता बारीक चिरलेलं कारलं आपल्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। कारलं वाफेवर शिजून घेऊ। त्या कारल्याच्या फोडी तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या। त्याच्यावरून चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ। शेंगदाण्याचा कूट टाकून झाला की त्याच्यावरून कोथिंबीर घालू। ह्या पद्धतीनं बनवलेलं कारलं अजिबात कडू होत नाही। हे कारलं बाजूला काढू। मुळा देखील ह्याच पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे। गरम तेलामध्ये मोहरी, जिरे आणि काही लसणाच्या पाकळ्या वरून हिरव्या मिरच्या याची फोडणी देऊन घेऊ। आता ह्या पॅनमध्ये गोल आकारावर चिरलेला मुळा टाकून घेऊ। हा मुळा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मुळा तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून घेऊ। झाकण ठेवल्यामुळे हा मुळा छान व्यवस्थित शिजून निघतो। ह्या मुळ्याला छान खरपूस रंग आला की त्याच्यावरून चवीनुसार मीठ टाकू। मुळा छान व्यवस्थित शिजलेला आहे। आता हा शिजलेला मुळा आपण साईडला काढून घेऊ। इथे मी 8-9 हिरव्या मिरच्या घेतल्यात। ह्या मिरच्यामधून कट करून त्याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचे। मिरच्या जर जास्त तिखट असतील तर त्याच्यामधल्या बिया पूर्ण काढून घ्याव्यात। इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतले, त्यावरून चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, थोडीशी धना पावडर आणि जिरी थोडीशी टाकायची आहे। चिमूटभर खायचा सोडा देखील टाकू। आता त्याच्यावरून थोडं थोडं पाणी करून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिरच्या पूर्णपणे बेसन पीठामध्ये बुडवून घेऊ। बेसन पीठ लावलेल्या ह्या मिरच्या मंद आचेवरती गरम तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊ। ह्या हिरव्या मिरचीची भजी खायला तर खूप मस्त लागतात। तुम्ही इथे बघू शकता ही भजी आपली बनवून तयार झालेली आहे। आता ती साईडला काढू। आता सगळ्यात शेवटी आळूच्या पानाच्या वड्या बनवू। एका डिशमध्ये 4 चमचे बेसन पीठ घ्यायचे, त्याच्यावरून 1/2 चमचा जिरी, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा हळद टाकून घेऊ। तसेच 1/2 चमचा लाल मिरची पावडर, लसणाच्या 10-15 पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण घट्ट बनवावं। पाणी टाकताना पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचे, म्हणजे हे मिश्रण पातळ होत नाही। जर हे मिश्रण पातळ झालं तर त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यावं। आता हे मिक्स केलेलं बेसन पीठ पानाच्या पाठीमागून आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे। पानाच्या सर्व बाजूंनी बेसनपीठाचा एकसारखा लेप देऊन घेऊ। आता ह्याच्यावरून एक दुसरं आळूचं पान ठेवू आणि ह्याच पद्धतीनं सर्व बाजूंनी बेसनपीठ व्यवस्थित लावून घेऊ। ह्या आळूच्या वड्या बनवण्यासाठी तुम्ही 3 किंवा 4 देखील पानं एकावर एक देऊन लेप देऊ शकता। ही आळूची पानं आता गोल आकारावरती आपण फोल्ड करून घेऊ। आता ह्या वड्या आपण चाळणीमध्ये उकडून घेऊ। काही मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आळूच्या वड्या खूप छान उकडलेल्या आहेत। आता ह्या आळूच्या वड्या थंड झाल्या की लगेचच ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ। ह्या पद्धतीनं केलेल्या आळूच्या वड्या खायला खूप चवदार लागतात। ह्या वड्या तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या आकारावरती कापू शकता। मी मध्यम आकारावरती कापून घेतलेत ह्या वड्या। आळूच्या सगळ्या वड्या आता गरम तेलामध्ये व्यवस्थित छान तळून घेऊ। नुसत्या उकडलेल्या देखील आळूच्या वड्या खायला मस्त लागतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा। पितरपाटाच्या महिन्यामध्ये खूप काही वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी 8 प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत। राहिलेल्या आळूच्या वड्या देखील ह्याच पद्धतीनं आपण तळून घेऊ।
आज आपल्या 8 प्रकारच्या शेक भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत। ही पद्धत वापरून तुम्ही देखील अशाच भाज्या बनवा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। धन्यवाद।